आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त असल्याने प्रशासन आणि स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याचमुळे आळंदी देवस्थानी 18 मार्च ते 31 मार्च दरम्यान माऊलींचे मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे इतिहासात पहिल्यांदाच माऊलीचे मंदिर बंद ठेवण्यात आल्याचे विश्वस्तांनी सांगितले. 20 मार्चला एकादशी असून महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आळंदीत न येण्याची विनंती आणि आवाहन करण्यात आलंय. 31 मार्चच्या अगोदर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असंही विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी माहिती दिली आहे. आता आपण जर पाहिलं तर कोरोना हा जो व्हायरस आहे, नोवल कोरोना, याला पूर्ण जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे. त्याच धर्तीवर भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी देखील सदर व्हायरसचं कामगिरी लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याची योजलेला आहे. आता हे कारणं जर शोधली आपण, कोरोना व्हायरस कशामुळे होतो आहे, तर गर्दीच्या ठिकाणी अनेक व्यक्ती एकत्र आल्यामुळं हे त्यातलं एक कारण आहे. त्याच धर्तीवरती मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या किंवा एकंदरीत मंदिरामध्ये जी लोक दररोज येतात नित्याने, त्यांची संख्या विचारात घेतली आम्ही आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात फरक झालेला आहे, नाही असं नाही, परंतु त्यापासून संसर्ग जो आहे किंवा त्या एखाद्या व्यक्तीला जर असा संसर्ग झालेला असेल तर अनेक व्यक्ती त्यामुळे बाधित होऊ नये आणि त्याच्यासाठी हा मंदिर बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मंदिर हे दिनांक 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या काळामध्ये बंद राहणार आहे.